माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कुटुंबीय आणि वायकर कुटुंबियांच्या नावावर मुरुड तालुक्यातील कोलई येथील असलेल्या जागेतील एकोणीस बंगल्यांच्या कथित घोटाळा प्रकरणात बनावट कागदपत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे कोलई येथील जागेतील एकोणीस बंगल्यांची नोंद रद्द केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजप नेते माजी खासदार डॉ किरीट सोमय सोमय्या यांनी केली होती मुरुडच्या विकास अधिकारी संगीता भांगरे यांनी याबाबतची तक्रार नोंदविली आहे ग्रामसेवक विनोद मिंडे देवंगणा वेटकोळी वेदिका म्हात्रे गोविंद चंदर वाघमारे रेश्मा रमेश मिसाळ रेमा रमेश पिटकर आणि प्रशांत जानू मिसाळ अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत दोन हजार चौदा साली रश्मी ठाकरे व मनीषा रवींद्र वायकर यांनी कैलासवासी अन्वय नाईक यांच्याकडून कोलई येथील जागा त्यावरील बांधकामासह विकत घेतली होती या जागेवर एकोणीस बंगले असल्याची नोंद ग्रामपंचायत कार्यालयात होती अन्वय नाईक या घराची घरपट्टी भरत होते हे बंगले ठाकरे वायकर यांच्या नावे करावेत यासाठी पाठपुरावा देखील करण्यात आला असून ही घरे ठाकरे वायकर यांच्या नावे देखील झाली होती नंतर मात्र हे प्रकरण अडचणीचे ठरू शकते लक्षात आल्यावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी दबाव टाकून दोन मध्ये कागदपत्रांमध्ये फेर करून बनावट कागदपत्रांच्या आधारे या घरांची नोंदणी रद्द करून घेतली आणि बंगले जमीन दोस्त केले असा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली होती त्यानुसार गुरुवारी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक देवीदास मुपडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा